केवळ येऊन अर्धा एक तासासाठी पाहणी करायची, आपल्याशी बोलायचं, फोटो काढायचं आणि निघून जायचं या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आलेलो नाही. तर आम्ही आता सगळे एकत्रित फिरण्याच्या ऐवजी आम्ही 3-4 टीम त्या ठिकाणी केलेल्या आहेत, जेणेकरून जास्त गावांपर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि जास्त गावांमध्ये त्यांच्याशी चर्चा करून पाहणी करून वस्तुस्थिती त्या ठिकाणी समोर येईल आणि त्याचं गांभीर्य लक्षात आल्यावर आणखी ताकदीनं मदत या ठिकाणी आपल्या बांधवांना करता येईल. मी स्वतः ज्या मोठ्या गावांचं नुकसान झालं आहे, जास्त बाधित झाले, ते हरणे आहे, पांज, आंजर्ली, या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी जातोय. भाई लाडघर, करंजगाव आणि तामसतीर्थ या ठिकाणी आमदार भाई गिरकर जात आहेत. त्यानंतर प्रसाद लाड, मुरुड, पालंदे या ठिकाणी जात आहेत. आणि नंतर आम्ही तिन्ही दौरे झालेत, तिन्ही चारही आमच्या ग्रुपचे, की आम्ही मंडणगडला एकत्रित येणार आहोत, पुन्हा त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मग काय केलं पाहिजे, काय त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आम्ही चर्चा करू. कारण केवळ आम्हाला दिखावा येऊन करायचा नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला इथल्या लोकांना दिलासा तात्काळ देण्याची आवश्यकता आहे, तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा कार्य पण मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी करतोय. इथल्या लोकांना पत्रे लागले, कौलं लागतील, अन्नधान्य, त्याचबरोबर दिव्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी पोहोचतील उद्यापर्यंत. आणि त्याचंही असणारा तहसीलदाराकडचा अधिकृत आकडा घेऊन आमच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तेही सेवा कार्य आम्ही मोठ्या प्रमाणावर करून इथल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. हे वादळ आल्यानंतर प्रथमच मी त्या ठिकाणी अलिबागला, रायगडला गेलो आणि तीव्रता लक्षात आणल्यानंतर सरकारचं लक्ष वेधलं आणि दुसऱ्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी अलिबागला यावं लागलं. आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही या विषयाचं गांभीर्य, आग्रही मागणी या ठिकाणी कोकणसाठी करणारच आहोत. आमचे 7-8 आमदार या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात त्या ठिकाणी ठाण माठून बसणार आहेत आणि आपल्या लोकांना मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. 75 कोटीची या ठिकाणी जी काही घोषणा केली ती अत्यंत तुटपुंजी आहे. रायगडला 100 कोटी केली, त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान आपल्या इथे रत्नागिरीत झालेलं आहे, सिंधुदुर्गात आहे. आणि 25-50 कोटींनी या ठिकाणी आपल्या दाढीला पण बोलतात ते हे पुरणार नाही, दाढेला, अशा प्रकारची या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. मला वाटतं कोकणला आज खऱ्या अर्थानं ताकद देण्याची आवश्यकता आहे. इथले व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत, बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, आंबा, नारळ, सुपारी, काजू सगळे आपली उत्पादनं त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि 15 वर्ष या ठिकाणी नुकसान यांचं झालेलं आहे. कारण ते झाड 15-20 वर्ष त्या ठिकाणी उत्पन्न देणार होतं आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं कोल्हापूरला त्या ठिकाणी मदत केली, त्या धर्तीवर जनावर असेल, झाड असेल, घरं असतील, तशी मदत त्या ठिकाणी करावी. प्रत्येक आंब्याला किंवा झाडाला, जसं आपल्या नॅशनल हायवेला झाड गेल्यानंतर 15-20 वर्ष ते काय उत्पन्न देणार होतं, त्याच्या आधारित त्या ठिकाणी मदत दिली गेली, त्या धर्तीवर या झाडांना मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी आमची राहणार आहे. आणि जी घरं आहेत त्या घरांसाठी आपण स्टँडर्ड नॉर्म्सप्रमाणे केवळ 90-91 हजार देऊन जी पूर्ण घरं पडलेत ते चालणार नाही, तर त्याच्या 3 पटीची भर या प्रत्येक मदतीत स्टँडर्ड नॉर्मच्या राज्य सरकारनं त्या ठिकाणी घातली पाहिजे. आणि साधारणतः 3 लाख रुपये पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या घराला त्या ठिकाणी दिले पाहिजेत. पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे भरीव मदत कोकणला देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की या ठिकाणी युद्धपातळीवर आपल्याला इथलं जनजीवन सुरळीत करावं लागेल, आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून जी मदत लागेल आम्ही मिळवून देऊ, राज्य सरकारला ते सांगावं लागेल ते ठासून आम्ही सांगू, पण इथल्या जनतेला अत्यंत कमीत कमी दिवसामध्ये इथलं जनजीवन सुरळीत करावं अशी आम्ही विनंती केली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.